तू म्हातारी पडली म्हणून तुला वाईट बीट वाटतंय का काय? हां काय मी बोलतो गंदे, म्हातारीने लय जीव लावला होता, खूप माया करायची माझ्या. अरे ती म्हातारी जाणार म्हणजे घरातली कटकट जाणार नाही का? नाहीतरी तिच्या समोर त्या सुमिताईच सोंग घेऊन घेऊन कंटाळा आला होता मला. कोण बाई आहेस का कोण आहेस तू? मरणाऱ्या माणसाबद्दल जरा तरी बरं बोलावं, काहीच वाटत नाही. का ना तुला काय दत्तक बित्तक घेतला काय म्हातारीनं? तिच्या वाटणीची प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून गेली का काय? हा माझ्यावर उलटा गेमला ना टाकला तू. हे तुला तुला प्रॉपर्टी दुसऱ्याला लुबाडणं, चहाड्या कुचाळक्या चुगल्या ह्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही का? असं पुरुषासारखा पुरुष असून मला त्या मरणाऱ्या म्हातारी बद्दल वाईट वाटतंय, तुला काहीच वाटत नाही. बाई आहेस का कोण आहेस? तुला काय गोंधळ घालायचं ना तू एकटी घाल, मला नाही थांबायचं इथं, मी चाललो. अरे ऐक असं काय कर. वामन जानकी म्हणते तर सैदा करून पाहूया का? ते दिल्लीचे डॉक्टर ज्यांच्याकडे आपण तिची ट्रीटमेंट करणार होतो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा. दादा दादा तुलाही माहितीये त्याचा काहीही उपयोग नाहीये, आणि आपणच असा धीर सोडलात मग अमृताला जानकीला कोणी सांभाळायचं? बुद्धीला पटतंय वामन, पण मनाला मनाला कसं पटवावं? कदाचित 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 उद्याची सकाळ सुद्धा ती पाहिल, उद्याची सकाळ सुद्धा के नाही. डॉक्टर म्हणाले तिची परिस्थिती सुधारण्याच्या पलीकडे गेलेली आहे आहे ती परिस्थिती स्वीकारा म्हणाले स्वीकारा म्हणाले स्वीकारा म्हणाले. आईला त्या आनंदाची बातमी ऐकली का? कोणती? म्हातारी गचकणारे आता. मला तर इतकं बरं वाटतंय ना, मला असं झालं होतं ना की कधी एकदाची ही पीडा घराबाहेर जाते, दोनदा लावून आली ना बोट स्वर्गाला, पण नाही परत आली का टुमटुमी. तुला काय एवढ्या आनंदाच्या उकाळा फुटतात? मला आनंद ह्या गोष्टीचा होतोय की आत्याबाई गेल्यानंतर ही अनुजा आणि तिची ती बहीण अस्मिता या दोघींची पीडा या घरातनं बाहेर जाणार आहे. अहो ती अनुजा जानकीच्या सोबतीने आपल्या डोक्यावर बसली असती नाहीतर. पण मी जर का तुला असं म्हटलं की आत्याबाई गेल्यानंतरही त्या दोघी जाणार नसतील तर कसं शक्य आहे? तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. हे ना किल्लेदारांचं घर आहे, त्यामुळे इथे कुठलेही चमत्कार घडू शकतात कोणत्याही वेळेला. अहो म्हणजे त्या काही या घरातनं बाहेर जाणार नाही तसं म्हणायचंय का तुम्हाला? सुगंधा काही काही गोष्टी ना तुझ्या अकलेपलीकडच्या आहेत, त्यामुळे तू जास्त विचार करू नकोस. तू फक्त याच गोष्टीचा विचार कर की तुला या घरात कसं राहता येईल. तेवढा विचार केला ना तरी खूप झालं.